नमस्कार. लालफीतशाही तडकली प्रधानमंत्री आवास योजना. मुख्याधिकारी उदासीन बांधकाम सभापतीचा आरोप. आता वळूया सविस्तर वृत्ताकडे. नगर परिषद चिमूर अंतर्गत पंतप्रधान घरकुल आवास योजनेकरिता मागील जून 2018 939 योजनेसाठी नगर परिषदेकडे आवश्यक दस्तऐवजासह अर्ज सादर केले. मात्र 7 महिन्याचा कालावधी लोटूनही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लेट लतीफ लालफीतशाहीमुळे साधी DPR सिटी एजन्सी न मिळाल्याने प्रधानमंत्री घरकुल आवास योजना अडकली आहे. यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी जबाबदार असल्याचा आरोप नगर परिषदेचे बांधकाम सभापती नितीन कटारे यांनी केली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांसाठी त्यांना हक्काचा निवारा मिळावा म्हणून ग्रामीण भागासह नागरी भागातही शासनाने पंतप्रधान घरकुल योजना सुरू केली आहे. चिमूर येथील नागरिकांना ग्रामपंचायत असताना घरकुल योजनेचा लाभ मिळाला. मात्र चिमूर नगरपरिषदेची निर्मिती होऊन 3 वर्षाचा कालावधी लोटला तरी एकही लाभार्थ्याला योजनेचा लाभ मिळाला नाही. दरम्यान शासनाच्या निर्देशानुसार प्रधानमंत्री घरकुल आवास योजना राबविण्यास मंजुरी मिळताच चिमूर नगरपरिषदेतर्फे 11 जून 2018 लाऊडस्पीकरवर आवेदन स्वीकारण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या. तेव्हा नगरपरिषदेने 2193 लाभार्थ्यांना अर्जाचे वाटप केले. त्यापैकी 939 लाभार्थ्यांनी ऑगस्ट 2018 दस्तऐवजासह अर्ज सादर केले. शासनाने पंतप्रधान घरकुल योजना गरिबांच्या विकासाकरिता अंमलात आणली, त्यामुळे नागरिकांनी मागील 4 महिने अगोदर घरकुल योजनेचे अर्ज सादर केले. मात्र मागील अनेक महिन्यांपासून नगर परिषद प्रशासनाने DPR तयार करण्याकरिता एजन्सी नेमली आहे, त्यामुळे ही योजना रखडली आहे. यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी जबाबदार असल्याचा आरोप नगर परिषदेचे बांधकाम सभापती यांनी केला आहे. येत्या 10 दिवसात DPR साठी निर्माण करून 939 लाभार्थ्यांच्या अर्जाची छाननी करून प्रत्यक्ष पाहणी करावी व पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेसाठी वर्क ऑर्डर देण्यात यावे. या 10 दिवसात DPR व एजन्सी नेमली नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा बांधकाम सभापती नितीन कटारे यांनी दिला आहे. कारण की एजन्सी साठी त्या टेंडरिंग केलेले आहे, टेंडरमध्ये 2-4 फॉर्म आलेले आहेत. आता ज्या व्यक्तीला मिळणार ते 19 तारखेच्या मीटिंगमध्ये ते हे होतील, आणि लवकरात लवकर नगर परिषद प्रशासनाने त्या व्यक्तीला एजन्सीला वर्क ऑर्डर द्यायला पाहिजे, आणि त्या पुढच्या व्यक्तीने ज्या व्यक्तीला तो टेंडर होईल DPR त्या व्यक्तीला या व्यक्तीने 15 ते 20 दिवसात DPR तयार केलेला पाहिजे. मग जर 15 ते 20 दिवसात जर DPR तयार नाही झाला तर आपली भूमिका काय राहणार? माझी भूमिका एकच राहील, माझी भूमिका साफ आहे. मी ज्या लाभार्थ्यांना 939 लाभार्थ्यांनी फॉर्म नगर परिषदला सबमिट केलेले आहे. टाइम्स ऑफ विदर्भ साठी ज्ञानेश्वर जुमनाके, तालुका प्रतिनिधी, चिमूर.